झी 24 तास एक पाऊल पुढे। ती एक खेळाडू आहे, ती नुसतीच खेळाडू नाही तर अपंग खेळाडू आहे, आणि ती नुसतीच अपंग खेळाडू नाही तर ती छत्रपती पुरस्कार विजेती अपंग खेळाडू आहे। सुजाता वाघचौरे असं तिचं नाव आहे, पण तिच्या या पुरस्काराचा, खेळाडू म्हणून तिच्या असलेल्या सन्मानाचा आणि अपंग म्हणून तिला मिळालेल्या हक्काचा पुणे महापालिकेनं थोडा थोडका नाही तर तब्बल 20 वर्ष खेळ मांडलाय। बिब्वेवाडी परिसरातलं हे झेरॉक्सचं दुकान, हे दुकान आहे सुजाता वाघचौरे यांचं। सध्या या दुकानाच्या मदतीनंच त्यांची कशीबशी गुजराण होतीय। सुजाता अपंग असल्या तरी ॲथलीट ही त्यांची खरी ओळख। अपंगांची गोळाफेक, थाळीफेक, व्हीलचेअर रेस या सगळ्यांमध्ये त्यांनी उत्तम कामगिरी केली आहे। याच कामगिरीच्या आधारावर त्यांना छत्रपती पुरस्कारही मिळालाय। न्यूझीलंड बँकॉक मधल्या स्पर्धांमध्ये सुवर्ण कामगिरीही त्यांनी केली आहे। मी न्यूझीलंडला खेळले 1998 मध्ये, तिथे मला तिन्ही थ्रो मध्ये म्हणजे भालाफेक, गोळाफेक आणि थाळीफेक या तिन्ही थ्रो मध्ये सुवर्ण पदक आहे। क्रीडा क्षेत्रातल्या या कामगिरीनंतर सुजातांनी पुणे महापालिकेत अपंगांसाठीच्या राखीव जागेवरती नोकरीसाठी अर्ज केला। परीक्षा, मुलाखत, कागदपत्र असे सर्व सोपस्कार पार पडले। तत्कालीन आयुक्तांनी महापालिकेच्या सेवेत घ्यावं अशी शिफारस मुख्य सभेला केली आणि त्यानुसार मुख्य सभेनं त्यांना नोकरीत घेण्याचा ठराव केला। ही घटना 1992 सालची। त्याला आता 20 वर्ष उलटली आहेत, पण अजून त्या नोकरीवर रुजू झालेल्या नाही आहेत। अजित पवारांनी स्वतः सांगितलं होतं की ह्या व्यक्तीला तुम्ही कामावर प्राधान्याने घेतलं गेलं पाहिजे, पण त्यावेळेचे जे अधिकारी होते अरुण पाटील, त्यावेळेस त्यांनी आम्हाला असं उत्तर दिलेलं आहे की आता जो काही जाहिरात चालू आहे त्या जाहिरातीत तुम्ही अर्ज करा बसत असाल तर, ऍक्च्युली ती जाहिरात बॅकवर्डची होती। हतबल झालेल्या सुजाता यांच्या हाती केवळ झालेला अन्याय सहन करण्याशिवाय पर्यायच उरला नव्हता। मात्र झी हेल्पलाईनच्या माध्यमातून त्यांना एक आशेचा किरण दिसला। आमच्या टीमनं तात्काळ सुजाता यांची बाजू घेऊन महापालिका कार्यालय गाठलं, मात्र महापालिकेचे अधिकारी याविषयी कॅमेऱ्यासमोर बोलायलाच तयार नव्हते। ज्या पुण्यामध्ये खेळाचं राजकारण करून 7 पिढ्या गब्बर झालेले लोक आहेत, त्याच पुण्यामध्ये छत्रपती पुरस्कार विजेती खेळाडू सुजाताची ही व्यथा। एकीकडे सुजाता अपंगत्वाशी लढतीये तर दुसरीकडे गेली 20 वर्ष लालफितीच्या कारभाराशी तिचा लढा सुरूच आहे। मात्र आता या लढ्यात झी हेल्पलाईनही तिच्या सोबत असणार आहे। जोपर्यंत सुजाताला तिच्या हक्काची नोकरी मिळत नाही तोपर्यंत आम्ही सुजाताचा हा लढा सरकार दरबारी लावूनच धरणार आहोत, कारण सवाल हक्काचा आहे। झी हेल्पलाईनसाठी नितीन पाटोळे, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।